केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल उदयपूर इथं झालेल्या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमधल्या 9 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत व्यवसाय कामगिरी, डिजिटल तंत्रज्ञान सेवा, श्रेणी सुधारित करणं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील समूहातील व्यवसाय वृद्धीला चालना देणं आणि ग्रामीण भागात आर्थिक समावेशन अधिक विस्तारित करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यात प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्वपूर्ण भूमिका लक्षात घेत या ग्रामीण बँकांनी सरकारी योजनांबाबत विशेषत्वानं आकांक्षी जिल्ह्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी असं आवाहन अर्थमंत्र्यांनी या बैठकीत केलं. प्रादेशिक ग्रामीण बँकांना अधिक कर्जपुरवठा करण्यासाठी त्यांच्या चालू खाते, बचत खाते गुणोत्तराचा लाभ घेण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले. तसंच राज्य सरकारकडून प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या थकबाकीची समस्या सोडवण्यासाठी सरकार आणि प्रायोजक बँकांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांव्यतिरिक्त भारतीय रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.